नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आ, मी आहे तुषार आणि आपण बघत आहात टेक्निकल टेक विथ तुषार तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बेसिकली दोन डाऊट जे आहे ते क्लिअर करणार आहोत आणि त्याचबरोबर दोन डिपार्टमेंटमधल्या वॅकेन्सीसुद्धा आपण बघणार आहोत तर दोन डिपार्टमेंट आहेत त्यामधलं पहिले डिपार्टमेंट आहे ते आहे बी एम सी म्हणजेच बृहमुंबई कॉर्पोरेशन म्हणजे सर्वांना तर हे माहितीच आहे ब्रो मुंबईमध्ये बी एम सीमध्ये ज्या वॅकन्सीज आपण बघणार आहोत त्या जेईच्या वॅकेन्सीज बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण बघणार आहोत ए सीच्या वॅकेन्सीज ॲप्रॉक्सिमेट एक्सपेक्टेड वॅकेन्सीज बघणार आहोत आपण बरं का सो एक्सपेक्टेड वॅकेन्सीज किती होऊ शकतात बी एम सीमध्ये जेईच्या आणि त्याचबरोबर ए सीच्या आणि आणखीन एक आपण डिपार्टमेंट बघणार आहोत त्या डिपार्टमेंटमधल्या आपण वॅकेन्सीज बघणार आहोत ते म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजेच पी डब्ल्यू डी तर पी डब्ल्यू डीमधल्या आपण वॅकेन्सीजीजीजीजीजी बघणार आहोत आणि पी डब्ल्यू डी झालं आणि बी एम सी झालं तर यामध्ये जे फ्रेशर्स आहे त्यांनासुद्धा ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे जेईसाठी कारण की त्यांचा आत्ताच निकत नुकताच डिप्लोमा झालेला आहे किंवा दोन हजार वीसचे पासआउट आहे किंवा दोन हजार एकोणीसचे पासआउट आहे तर त्यांच्यासाठी पण ग्रेट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे कारण की वॅकन्सीज ह्या अप्रॉक्सिमेट तुम्हाला सांगणारच आहे मी एक्सपेक्टेड वॅकन्सीस किती येणार आहे तर कारण की आता जर निघल्या वॅकन्सीज तर आता जे लेटेस्ट त्यांचा डिप्लोमा झाला आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे आता वॅकेन्सीस काय उद्या किंवा परवान येणार नाही बट लवकर दोन तीन महिन्यामध्ये निघण तर त्या वॅकेन्सीत जायला निघेल तर डिप्लोमा जे पासआउट झाले ट्वेंटी ट्वेंटीमध्ये त्यांच्यासाठी तर ग्रेटेस्ट अपॉ अपॉर्च्युनिटी आहे कारण की त्या वॅकन्सीत त्यांच्याकडं सर्व डॉक्युमेंट तर आहेच बट जे आता फ्रेशर्स आहेत तर त्यांच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी असणारच आहे कारण की आता एक दीड महिना तुमचं जे लास्ट सेमिस्टरचं मार्क्स आहे ते पण येईन जर अप अपलोड करायला जर सांगले मे बी त्यांना बट तसं सांगणार पण नाही ते कारण की तुम्हाला लास्ट सेमिस्टरचे आता मार्क माही झाले सो त्यामुळे तुम्हाला काही जास्त या अडचण येणार नाही सर तर चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया सो so, बी एम सी आणि पीडब्ल्यूच्या वॅकन्सी आपण आजच्या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे ते पन्नास लाईकचं टार्गेट आहे सो so, तुम्ही पन्नास लाईकचं टार्गेट कंप्लीट करसाल मला ही खात्री आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचा जेणेकरून म्हणजे कसं होतं बेसिकली ही खूप साऱ्या स्टुडंट असं असतं की त्यांना म्हणजे खूप हुशार असते विद्यार्थी बट त्यांना व्हॅकन्सीज केव्हा येतात किती जागा असतात किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये वॅकेन्सीस आहेत हेच लवकर समजत नाही सो त्यामुळे ते ॲडव्हर्टाईजमेंटमधून चुकतात त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल तुमचे कोणी फ्रेंड्स असेल तर त्यांच्यापर्यंत हे चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून ते पण जॉईन होऊन जाईल आणि त्यांना पण नवीन नवीन अपडेट कळत जाईल चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया लेट स्टार्ट Dakar, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत ते म्हणजे बी एम सी ब्रो मुंबई कॉर्पोरेशन यामधले आपण वॅकेन्सीज सर्व डिटेल मा वॅकन्सीज एक्सपेक्टेड वॅकेन्सीज बघणार आहोत आपण तर बी एम सी जेच्या वॅकेन्सीज आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहोत तर बी एम सी जेमध्ये वॅकन्सीज अप्रे अप्रॉक्सिमेट किती येऊ शकतात तर एक्सपेक्टेड वॅकेन्सीज दीडशे वॅकन्सीज ह्या येऊ शकतात तर किती वॅकन्सीज येऊ शकतात तर वन फिफ्टी वन फिफ्टी ह्या बी एम सीमध्ये वॅकन्सीज येऊ शकतात मॅक्झिमम चान्सेस आहे तर हे अकॉर्डिंग टू द प्रायमरी इन्फॉर्मेशन नुसार सांगित आहे बरं का मी सो नंतर बी एम सी एस सीसाठी तर बी एम सी ब्रो मुंबई कॉर्पोरेशन तर ब्रो मुंबई कॉर्पोरेशन एस सीसाठी किती वॅकन्सीज येऊ शकतात तर बी एम सीमध्ये एस सीसाठी अप्रॉक्सिमेट वॅकन्सीज ह्या नाईन्टीन वॅकन्सीज येऊ शकतात म्हणजेच नव्वद व्हॅकन्सीज ह्या येऊ शकतात बी एम सी एस सीसाठी त्यानंतर आपण बघणार आहोत आता आपण बघितले कोणत्या डिपार्टमेंटमधले बघितले बी एम सीमधले त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे डब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंट पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजेच पी डब्ल्यू डी यामध्ये किती वॅकेन्सीज येऊ शकतात त्या आपन जे वॅकेन्सीज uh, तर जेईच्या वॅकेन्सीज आपण बघणार आहोत तर पी डब्ल्यू जेईमध्ये वॅकेन्सीज ह्या एक्सपेक्टेड वॅकेन्सीज ह्या वन एटी टू टू हंड्रेड या दरम्यान येऊ शकतात कोणत्या पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट पब्लिक वर्क डिपार्टमेंट यामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे या दरम्यान या वॅकेन्सीज येऊ शकतात अकॉर्डिंग टू द प्रायमरी इन्फॉर्मेशन तर प्रकारे ही इन्फॉर्मेशन होती पी डब्ल्यू डी आणि त्याचबरोबर बी एम सी मी आर टी आय पण टाकायचा म्हणजे चान्स ट्राय करणार आहे की आर टी आय राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट ऑनलाईन आर टी आय ही वेबसाईट आहे ज्या ज्या थ्रू आपण कोणत्या पण डिपार्टमेंटमधल्या किती वॅकन्सीज आहेत किंवा काय सध्या डिपार्टमेंटमधले वॅकेन्सीज सध्या स्थिती आहेत ते सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण आर टी आय थ्रू घेऊ शकतो खूप साऱ्यांना माहीत पण असेल आर टी आय काय असतो सो ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन सांगत आहे मी तर मी आर टी आय पण टाकायचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्याला एक अंदाज पण येऊन जाईल की खरंच इतक्या वॅकन्सी सध्या गरज आहे किंवा किती वॅकेन्सी सध्या लागणार आहे सो असा एक अंदाज एक्सपेक्टेड वॅकेन्सीचा आपण बघितला की पी डब्ल्यू डी आणि त्याचबरोबर बी एम सीमध्ये किती वॅकन्सीज येऊ शकतात तर आपल्याला एक अंदाज येऊन गेला असेल सो तुम्ही स्टडीला सुरुवात करून घ्या जर ज्यां ज्यांनी स्टार्ट न केले आणि ज्यांनी स्टार्ट केले असेल तर त्यांच्यासाठी गुड वेल अँड गुड आहे तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि स्टडी चालूच ठेवा लवकरच ॲड ट्रीटमेंट यायचे चान्सेस आहेत थँक्यू